प्रभाग क्रमांक 7 मध्ये विविध ठिकाणी महापालिकेच्या वतीने रॅपिड अँटीजेन टेस्ट शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं। या शिबिराला पालिका उपायुक्त पंकज जावळे, माजी नगरसेवक तथा काँग्रेसचे शहराध्यक्ष प्रकाश वाले, प्रशांत बडवे, नगरसेवक देवेंद्र कोठे, IMA अध्यक्ष डॉक्टर हरीश रायचूरकर, डॉक्टर ज्योती चिडगुपकर, महापालिका मुख्य आरोग्य अधिकारी डॉक्टर मंजिरी कुलकर्णी, डॉक्टर सुदीप सारडा, डॉक्टर सचिन मुळे यांनी भेट दिली। अपर्णा हॉस्पिटल इथं साबळे UPHC सेंटरच्या वैद्यकीय अधिकारी डॉक्टर वैशाली बारणे आणि त्यांच्या टीमनं नागरिकांची तपासणी केली। डॉक्टर प्रशांत औरंगाबादकर यांनी पुढाकार घेतल्याबद्दल उपायुक्त पंकज जावळे यांनी त्यांचे आभार मानले। अभिमान श्रीनगर येथील रिद्धी सिद्धी गणपती मंदिर इथं देगाव UPSC सेंटरच्या वतीनं आरोग्य शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं। डॉक्टर सायली शेंडगे आणि त्यांच्या टीमनं या ठिकाणी नागरिकांची तपासणी केली। सतीश सागर, महादेव गोटे, प्राध्यापक सज्जन वडणे, गणेश देशमुख, शंकर वडणे, राजूभाई पटेल, दत्तात्रय काळे, रमेश लोंढे, अमोल कदम, पराग काळे, अक्षय लोंढे, भाऊ सूळ, विक्रांत लोंढे, संतोष भिसे, रवी भोसले, बापू चव्हाण, अनिल चौगुले यांनी शिबिराला सहकार्य केलं। शिबिर यशस्वी करण्यासाठी प्रभाग 7 प्रतिनिधी किरण भैया पवार, बाबा शेख, राहुल गोयल, अक्षय आयवळे, समीर शेख यांनी परिश्रम घेतले। भगवान श्रीनगर रिद्धी सिद्धी गणपती मंदिर येथे रॅपिड अँटीजेन टेस्ट शिबिराचं आयोजन आज करण्यात आलं होतं। 60 पुढील लोकांना, ज्यांना BP शुगर आहे, तसेच ज्या लोकांना सर्दी, ताप, खोकला, जे कोरोनाची लक्षण आहेत, अशा आजारांचं जर कुठलं लक्षण असेल तर त्या लोकांची अँटीजेन टेस्ट तपासणी या ठिकाणी करण्यात येत आहे। महापालिकेचा हेतू एवढाच आहे की ज्या लोकांना वेळेत जर निदान झालं तर लोकांचे जीव वाचवणं प्रशासनाला आणि वैद्यकीय क्षेत्रातील डॉक्टरांना शक्य होणार आहे। त्या अनुषंगाने संपूर्ण प्रभाग 7 वेगवेगळ्या भागात रोज शिबिर होत आहेत। नागरिकांचा चांगला प्रतिसाद आहे। मी जनतेला आवाहन करतो की तुम्हाला कुठल्याही प्रकारचे जरी लक्षण असतील तर तुम्ही घरामध्ये उपचार न करता प्रथमतः आम्हाला फोन करून किंवा जवळच्या डॉक्टरांना फोन करून ती कळवावे। आम्ही तुम्हाला योग्य ती पुढील उपचार करण्यासाठी प्रशासनाला असेल आम्ही लोकप्रतिनिधी असतील सहकार्य करू। तुमचा जीव महत्त्वाचा आहे आणि त्यासाठी तुम्ही कुठलीही माहिती लपवू नका अशी मी सर्वांना विनंती करतो। अभिमान श्री रिद्धी सिद्धी गणेशोत्सव मंडळाच्या सर्व पदाधिकारी, ट्रस्टी व सर्व रहिवाशींचं सुद्धा मी आभार आहे की त्यांनी चांगल्या प्रकारे सहकार्य करून शिबिर यशस्वी करण्यासाठी आम्हाला सहकार्य केलेलं आहे।